जगात 3 पैकी 1 महिलेवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार होतो. जगभरात हे प्रमाण 35% इतकं असून 38% महिलांचे खून हे त्यांच्या पतीकडूनच करण्यात आले आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आशिया विभागात महिला हिंसाचाराचे प्रमाण हे भारतात जास्त आहे. भारतात 37.7% महिलांवर अशा प्रकारचे हिंसाचार झाले आहे. 25 मे रोजी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुण्यात प्रियंका केदारपेटकर हिने आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. त्यांचे बंधू श्री प्रभूने माझ्या समवेत आहे, तसंच स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या ज्योती कोटकर आणि अनिता शिंदेही समवेत आहे. अत्यंत खेदजनक घटना आहे आणि ज्या मुलीशी लग्नाच्या वेळेला ती जशी होती त्यावेळेला स्वीकारल्यानंतर स्थूलत्वावरून तिच्या वेगवेगळ्या पद्धतीने छळ करून तिला माहेरी पाठवलं होतं आणि घटस्फोटाची तिच्यावरती सक्ती केली जात होती. त्या परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी समुपदेशन किंवा स्थूलत्वाबद्दलचं काही तिला मदत मार्गदर्शन जेणेकरून तिला त्याच्यातून बाहेर पडता येईल या सगळ्या परिस्थितीतून, त्याच्याऐवजी तिचा अपमान करणं अवहेलना करणं हा प्रकार सातत्याने हे पेटकर कुटुंबीय करत होते आणि त्याचा परिणाम म्हणजे प्रियंकाने आत्महत्या केली. मी या आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देते आहे. कौटुंबिक हिंसाचाराचे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये सातत्याने मानसिक आणि बौद्धिक हिंसाचार त्याचंच हे एक उदाहरण आहे आणि विशेषतः स्त्रियांना त्यांच्या दिसण्यावरून जसं आहे तसं स्वीकारूनच खरं हा विवाह झाला होता, पण असं असलं तरीसुद्धा पत्नीला उपाशी ठेवण्यापासून छळ करण्यापासून ते तिला अपमान करणं या सर्व गोष्टी तिच्या वाट्याला आल्या. आज तिचा पती फरार आहे. आम्ही स्त्री आधार केंद्रातर्फे सगळी माहिती घेऊन ही केस व्यवस्थित उभी राहावी यासाठी म्हणून प्रयत्न करतो आहे, पण यातलं एक उदाहरण निश्चितपणाने स्पष्ट होत आहे की नवीन नवीन प्रकारांनी स्त्रीचा अपमान करून तिला मृत्यूच्याकडे ढकलणं ही जी घटना घडते त्याच्यामध्ये अजून खूप मोठं काम आणि फार समजूतदार भूमिका सासरच्या आणि माहेरच्या कुटुंबियांची असणं आवश्यक आहे. माहेरी तिच्या कुटुंबाने तिला पूर्णपणे तिच्या बरोबर जरी राहायचा प्रयत्न केला तरीसुद्धा घटस्फोटाची सक्ती होते हे ती सहन करू शकली नाही आणि त्याच्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. इथे मला असं वाटतं कायदा आणि समुपदेशन सगळंच पराभूत ठरलेलं दिसते आहे, परंतु आम्ही याच्यामध्ये प्रियंकाला न्याय मिळावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी समाजात प्रबोधनाची आवश्यकता आहे, त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे डॉक्टर गोरे यांनी केल्या आहेत. तसेच डॉक्टर पायल तडवी आत्महत्या केस प्रकरणी तपास मुंबई पोलीस उपायुक्त क्राईम यांच्याकडे सोपवण्याची मागणी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.